सुप्रसिद्ध पंचवटी अमृततुल्य चहा उद्योग समूहाच्या संचालिका रणरागिणी महिला मंडळाच्या संचालिका तथा स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुप्रिया कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 26 मधील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला युवती आणि खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात आल्या, ज्यात पंचवटी अमृततुल्य चहा उद्योग सुरू करण्यासाठी मोफत फ्रँचायझी देणे, छत्रपती करिअर अकॅडमीमध्ये काही अभ्यासकांना तयारी वर्गात मोफत प्रवेश देणे, स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयात मोफत वाचक म्हणून सवलत देणे यासह स्पोर्टी चॅम्प अकॅडमीच्या योजनेचा समावेश आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश राजाभाऊ कदम, माजी नगरसेवक अंबादास पगारे, माजी नगरसेविका सुषमा पगारे, बापू सापुते, सचिन हंडगे, जयरामभाई हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मनीषा कपाट आदींसह यश बच्छाव, आशिष भोळे, आकाश भोळे, निलेश गुंजाळ, आकाश आहेर, शुभम सोनोने, सचिन पगार, प्रवीण भुतनार, दीपक जाधव, संजय बर्वे, योगेश ताडगे, शंकर पगार आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी, परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज माझ्या वाढदिवसानिमित्त नाशिक पूर्वचे कार्यसम्राट आमदार रामभाऊ ढिकले, प्रभाग क्रमांक 26 माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर साहेब, आबादाजी पगारे, विकासजी पगारे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. समाज कार्य घडावं, त्यांची अशीच प्रगती होऊ ही प्रभू श्री काळारामाची त्यांनी प्रार्थना करतो. आणि गणित भाऊ, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, परंतु आमच्या ताईंच्या मागे पुरुष म्हणून तुम्ही गंभीर उभे राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. कारण राजेंनी आणि मोरुसकर साहेबांनी सांगितले, तुम्ही डॉमिनेट करायचं नाही, ताई आमचे गंभीर आहे, त्याच्यामुळे तेवढं त्यांना फ्रीडम द्या. आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण ताईंच्या अभिष्टचिंतनासाठी आले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि ताईंना सुयश चिंतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.